नमस्कार, सविताज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने आळूवडी. तर आळूवडी ही मी बनवून घेतलेली आहे. बघा, ही आपण आळूवडी कशी बनवायची ती आपण पाहिलेली आहे, त्याची लिंक मी दिलेली आहे. तर आपण ही आळूवडी बघा अशी बनवून घेतलेली आहेत, पानं वगैरे रोल बनवून घेतलेले आहे आपण. आणि आपण बनवल्यानंतर मी 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवलेल्या, म्हणजे त्या थोड्याशा कडक होतात, अशा आपल्या कापल्या जाणार आहेत. तर आपण नेहमी आळूवडी या तळून बनवतो, म्हणजे शिजवतो पहिले आणि नंतर तळल्या जातात. तर आपण हे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. आधी मी हे बनवून घेतलेले आहेत रोल आणि आपण हे कच्च्याच तळणार आहोत थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. आपण घाईच्या टायमिंगमध्ये आपण झटकीफट अशा 15 मिनटामध्ये आपण कच्च्या वड्या बनवून तळू शकतो. ह्या पण छान अशा क्रिस्पी आणि लेअरच्या होतात. तर हे बघा आपण अशा बनवून घेतलेल्या आहेत. तर आता आपण ह्या कापून घेऊया. आता आपण एक एक अशी वडी कापायची. तुम्ही अर्धे पण 2 पीस करू शकता किंवा असे छोटे छोटे पीस पण करू शकता. हे बघा असे तसे आपण पीस करून घेऊया आणि तळून घेऊया. हे बघा आपण अशा या कच्च्या आळू वडी कापून घेतलेल्या आहेत. बघा असे पीस कापून घ्यायचे, धारदार सुरीने चांगले अशा कापल्या जातात. आपण आळू वडी बनवतो त्याचं पीठ उरलेलं आहे, तर ते थोडंसं पाणी टाकून असं थोडंसं पातळ करायचं. आणि आपण आपल्या आळूवडीला थोडंसं जरा जरा असं लावून आहे ना तळून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं. तर आपण तळून घेऊ. हे बघा आपण तेल ठेवलेलं आहे, अशी आपण आळूवडी तळून घ्यायची. रोल म्हणजे पिठामध्ये बुडवल्यामुळे रोल आपले सुटले नाही जात, परत चिपकले जातात. हे बघा परत जॉईंट होतात आणि असं आपण सोडायचं, म्हणजे छान असे क्रिस्पी पण वड्या होतात आणि अशा झटकीफट होतात. मग तर आपल्याला उकडायचं टेन्शन नाही राहत, न उकडता पण आपल्याला एवढे टाळल्या जातात. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता आणि शॅडो फ्राय पण करू शकता. जास्त पीठ नाही लावायचं, जरा जराशी रोलचं पीठ निघलं जातं ना कापताना, तर ते थोडंसं लावायचं आपण. आणि आता आपण ह्या तळून घेऊया. हे बघा असं कलर पण छान आलाय आणि आपलं हे बघा असं मीडियम गॅसवरतीच आपल्या अशा छान क्रिस्पी आळूवड्या तयार होतात. आपल्या या तळून झालेले आहेत, आपण आता या काढून घेऊ प्लेटमध्ये. मीडियम गॅसवर थोड्या करायच्या, म्हणजे छान क्रिस्पी होतात. बघा छान दिसतात असं, अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. आपण बाकीच्या पण या वड्या तळून घेऊया. हे बघा आता आपण ह्या वड्या पण तळून घेऊया. चमच्याच्या साह्याने पण तुम्ही असं सोडू शकता वडे. अशा पद्धतीने आपण सर्व वड्या तळून घेऊया. हे बघा आपण अशा पद्धतीने सर्व आळूवडी या तळून घेतलेल्या आहेत. छान असं क्रिस्पी झालेले आहेत बघा, छान बघा मस्त असा क्रिस्पी आवाज येतो. आपण हे थोडंसं पीठ लावून तळलेलं आहे आणि हे पीठ नाही लावलं तरी पण अशा छान क्रिस्पी होतात. अशा पण तुम्ही बनवू शकता आणि थोडंसं पिठामध्ये डिप करून पण तुम्ही अशा तळू शकता. अशा पद्धतीने वडी न शिजवता आपण अशा आळू छान अशा आळूवड्या बनवू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा. माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.